माझ्यावर भाजपच्या जवळचे असल्याचा आरोप केला जात आहे. तो आरोप दादांत खोटा असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. मला जे झाले ते मी सगळ्यांना डंका पेटायचं तर काही कारण नाही. आपले ती एक किंवा सर्वांना सांगण्याचं काही कारण नाही. मला त्रास झाल्यानंतर मी माणूस आहे, मी आपल्या घरी तिथनं जिजाईला गेलो आणि जिजाईला आराम करत नाही. पण दादा तुमच्याच लोकांनी असं सांगितलं की दादांना फोन आला, दादा खूप वेळ बोलत होते आणि दादा कुठे गेले माहित नाही. मी माझ्या डॉक्टरांशी बोलत होतो, माझे फॅमिली डॉक्टर आहे. मी 90 साली ज्यावेळेस मुंबईला 91 गेलो तेव्हापासून तेच माझे डॉक्टर आहेत, डॉक्टर कपोते म्हणून. त्यांना विचारत होतो की ते मला म्हणत होते की काय होतंय काय नाही. आता ते फोनवर मी ते सांगत होतो, ते सांगितल्यानंतर त्यांनी मला काही गोळ्या सुचवल्या आणि ते म्हणले की तुम्हाला खूप जागरण आणि प्रवास झाला की अशा प्रकारचा पित्ताचा त्रास होतो. अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच दिवसांनी तो झाला, बऱ्याच वर्षांनी झाला. तुम्हाला काय वाटतं त्याचा मला काही घेणं देणं नाहीये. उद्याच्याला जी व्यक्ती 9 वर्ष या देशाचे पंतप्रधान म्हणून काम करते त्यांच्या नावावर 2014 साली जो पक्ष एकेकाळी फक्त 2 खासदारांचा पक्ष होता तो सर्व दूरपर्यंत पोहोचला आणि पूर्ण बहुमताने निवडून आला. हा करिश्मा मोदी साहेबांचा आहे की नाही? त्याही काळामध्ये कुणी असं निवडून आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं वक्तव्य केले जातात, परंतु ते पॉप्युलर झाले त्यांच्या नावाखालीच वेगवेगळी राज्य निवडून आलेली आपण पाहिलं की नाही? त्याच्यानंतर पुन्हा त्याची पुनरावृत्ती 2019 घडली की नाही? आता 2014 5 वर्ष ते झाले पंतप्रधान, आता जवळपास 4 वर्ष होत आले. 9 वर्षांनी हे असले मुद्दे काढून काय उपयोग आहे? लोकांनी ते सगळं बघितलेलं आहे, त्यांचं कामकाज बघितलेलं आहे. आणि राजकीय क्षेत्रामध्ये शिक्षणाचा मुद्दा हा तसं बघितलं तर गौण समजला जातो. कारण आम्ही बघितलंय या राज्याचे 4 वेळेला मुख्यमंत्री झालेले वसंतदादा पाटील यांचंही शिक्षण अतिशय कमी झालेलं होतं, तरी देखील अतिशय उत्तम प्रशासक आणि लोकाभिमुख कारभार म्हणून स्वर्गीय वसंतदादा पाटलांची ओळख भारताला होती. तशाच प्रकारे आपल्या महाराष्ट्राला आहे. आज पण त्यांची कारकिर्द महाराष्ट्र विसरलेला नाही, उलट त्यांच्याच कारकिर्दीमध्ये सर्वात जास्त कॉलेजेस इंजिनिअरिंग असतील, पॉलिटेक्निक असतील, मेडिकल असतील, सर्वात जास्त. नाहीतर त्याच्या आधीच्या काळामध्ये आपले विद्यार्थी विद्यार्थिनी आजूबाजूच्या राज्यांच्या मध्ये जाऊन तिथल्या शहरांच्या मध्ये ऍडमिशन घ्यायचे, हे आपण मागवळून पहा, ही फॅक्ट आहे. आणि त्याच्यामुळं अजून तरी आमदारांच्या करता इतकं शिक्षण पाहिजे, खासदाराच्या करता इतकं पाहिजे, नगरसेवक नगरसेविका किंवा जिल्हा परिषद तालुका पंचायतीला इतकं पाहिजे. वयाची अट आहे, मला वाटतं 25 वर्ष पूर्ण असल्याशिवाय तुम्हाला आमदारकी लढवता येत नाही. मला वाटतं 30 का काही वर्ष पूर्ण असल्याशिवाय, 30 का 35 मला एक्झॅक्ट माहित नाही, पण राज्यसभेमध्ये तुम्हाला उभं राहता येत नाही. अशा काही वयाच्या अटी आहेत. आणि ते जे संविधान आपल्याला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, जे उद्या 14 तारखेला त्यांची जयंती आहे, या महापुरुषांनी आपल्याला जे संविधान दिले त्याचा आपण आदर करतोय, महापुरुषांचा आदर करतोय आणि आपण पुढे चाललेलं आहे. म्हणून मी माझी मतं स्पष्टपणे सांगतो, त्याच्यात माझं काही चुकलं? तुम्ही त्याच्यातनं वेगळा अर्थ काढतात, त्याचा दोष माझा काय? आम्ही 3 पक्ष वेगवेगळ्या विचारधारेचे होतो, काहीतरी कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलेलो होतो, ज्याच्यातून आमच्यामध्ये थोडेसे अंतर पडायचं असे मुद्दे आम्ही बाजूला ठेवले. राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातनं कॉमन मिनिमम प्रोग्राम केला, त्याच्याकरता बैठका झाल्या आणि त्याच्यानंतर 2.5 वर्ष आम्ही कारभार केला, हे आपण पाहिलं. त्यांना मनापासून शुभेच्छा. ज्याची जिथं श्रद्धा असते त्यांनी देवदर्शनाला जावं, त्याच्यात काहीच कुणाचं दुमत असल्याचं कारण नाही, परंतु त्याचा फार भाऊ करू नये. त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे आता आम्ही पण अनेकदा दर्शनाच्या निमित्तानं जातो, आम्ही काही सांगत नाही. आता दर्शनाला निघालोय, आता रेल्वे सोडलेली आहे, आता झेंडा दाखवलेला आहे, आता बस बसलेली, बसमध्ये लोक बसलेली आहेत, आता मग त्याच्यात पण काही काही गोष्टी घडल्या. मला त्याच्यात खोलात जायचं नाही. प्रत्येकाची श्रद्धा असते, आपण प्रत्येक धर्माचा जातीचा पंथाचा आदर करतो. ही आपली संस्कृती, ही आपली परंपरा आहे. सर्व धर्म समभाव ही आपल्या लोकशाहीची मूल्य मूळ तत्व आहे. त्याच्यातनं आपण पुढे चाललं. सेक्युलर विचार
विचारधारेचा पण पुरकार त्यांनी कुठे जावं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे फक्त जात असताना ज्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी त्यांनी महागाईचं बेरोजगारीचं शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं असं अजूनही अवकाळी पाऊस पडतोय त्याचं आमच्या 75,000 नोकर भरतीचं हे सगळ्याचं भान पण ठेवावं एवढीच आमची विनंती आहे। त्याच्यामध्ये ह्या दादांत खोटे आरोप आहे त्याच्या व्यक्तींचेही तथ्य नाही। माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेनी नागरिकांनी कार्यकर्त्यांनी सहकाऱ्यांनी माझ्या पाठीराख्यांनी माझी विधानसभेतली उपस्थिती आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्ष म्हणून बजावण्याची भूमिका ही सगळ्यांनी पाहिलेली आहे। त्याच्यामुळे ह्या गोष्टीला मी फार महत्व देत नाही। मी माझ्या सगळ्या बुद्धीला स्मरून काम केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं मी ते प्रश्न तिथं मांडलेले।